नमस्कार मित्रांनो, मी यशकाशित ग्रेट सैलरी यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आलोय आंबेगाव तालुक्यातील निरगुड सर या गावामध्ये। तर मित्रांनो, तुम्ही हा जो आपला गोट फार्म दिसतो, एकदम साध्या पद्धतीचा गोट फार्म आहे सरांचा, पण सरांचा जो अनुभव आहे हा अनुभव खूप मोठा आहे। आणि एकदम साध्या पद्धतीच्या गोट्यामध्ये सुद्धा यांची जी गोटची क्वालिटी पाहिली जर तुम्ही, तर खूप खूप म्हणजे खूप चांगली गोटच्या ज्या क्वालिटी मेंटेन ठेवली यांनी। तर यांचा जो हा गोट फार्म आहे या संदर्भात आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। परंतु त्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, आणि भविष्यात येणारे आमचे सर्व व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी बेल नोटिफिकेशन देखील क्लिक करा। चल तर व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर। नमस्कार। तर सर्वात प्रथम आपलं नाव आणि इथला पत्ता सांगा। शांताराम कुंडलिक सुडके। शांताराम कुंडलिक सुडके। हां, राहणारा निरगुड सर। निरगुड सर। जिल्हा आंबेगाव, जिल्हा पुणे। तर आंबेगाव पासून किती किलोमीटर अंतरावर आहे? आता आमचं आंबेगाव पासून इथे 30 किलोमीटर असेल। आंबेगाव 30 किलोमीटर। हां, गोडेगाव पासून 30 किलोमीटर। हो। तर आपला जो हा गोट फार्म आहे, हां, तर याची सुरुवात कधी केली होती आपण? आता ही सुरुवात मला वाटते 6 साली का 2 साली अशी केलेली। 2004-2005 चालू केलेली। आज माझ्या हिशोबाने 15 वर्षे झाली मला चालू करून। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता सरांच 15 वर्षे झाली आहे। तर क्वालिटी खूप मेंटेन ठेवली आहे, खूप मोठा असा अनुभव आहे सरांचा, खूप काही शिकण्यासारखं देखील आहे सरांकडून। तर सर मला सांगा, म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीच्या काळात दुसरा काय व्यवसाय होता का तुमचा? आमचे गाया होत्या सगळे। गाया होत्या? मग काय? 22 गाया होत्या। मग 20-22 गाय होते। तर मग गायांकडून इकडं का वळले तुम्ही? गाय म्हणजे नाही परवडत, त्याच्यामुळे आपलं हे मी 6 शेळ्यांवरून चालू केलंय। 6 शेळ्यापासून चालू केलं? सुरुवातीला कोणकोणत्या? शिरोई आणली होती 6 शेळ्या। शिरोई होत्या 6 शेळ्या। तर सुरुवातीला जेव्हा तुम्ही सुरुवात केली, ती सुरुवात कशा पद्धतीने केली होती तुम्ही? म्हणजे आपलं 30,000 रुपये बांधायला चालू केलेला योग खेळ आपला सगळा। सुरुवातीला कोणत्या जातीच्या? म्हणजे शिरोळी आणली होती मी, शिरोळी 30,000 ची 6 गाईड आणली होती। तर आता हे जे शेड दिसते आपल्याला, हे तुम्ही कधी बांधले? याला झाले 14 वर्षे। 14 वर्षे? हां। आणि कशा पद्धतीने बांधले हे? आता एकच बांबू लिंबू आपलं घरच होत, आणि एक तळ्याचा कागद म्हणून मी त्या 14 नंबरच्या तिथून आणला होता। 14 नंबर? हां, 14 नंबर। हां, तो कागद 20,000 चा कागद आहे। 20,000 चा कागद? म्हणजे आता संपूर्ण तरी बघाय गेलं 33x70 च शेड आहे आपलं। किती खर्च झाला त्याला? दरजबाब त्या टायमामध्ये आपलं 30-35 हजार, 20 हजार हे लाकडं लुकडं आपले घरचं सगळं बाकीचं होतं पहिलेच। मग त्याच्यात मी थोडं वाढवलं, लोखंड टाकून 30 फूट गेले ते। 30 फूट केलं? तर आता आपल्या या फार्म मध्ये संपूर्ण किती जनावर आहे आता सगळे? याच्या ह्या फार्म मध्ये सगळी तशी मोकर 150 जनावर राहते, पण आता सध्या कसं माल वापल्यामुळं माल कमी आहे आता थोडा। आता तरी किती आहे? 60-70 आहे। 60-70 आहे। कोणकोणती जातीची आहे सध्या आता फार्मवर? आहे जमुनापारी आहे, कोटा आहे, बिटेल आहे, सोजेत आहे, सानेल आहे, मादराज बकरू आहे। म्हणजे आता तुम्ही आता आपल्याकडे मी पाहिलं आपल्याकडे मेंढी पालन सुद्धा केलंय, असं पाहायला तर शेळी पालनात मेंढी पालन हा जास्त प्रयोग कुणी करत नाही ना करत? तर एक कल्पना कुठून आली का तुम्हाला? मेंढी तशी शेळीला मग आवरणारी जात नाही, मेंढी ही चांगली। म्हणजे जे आपला मेंढी पालक असतो त्याला आजार कमी असतो मेंढीला, काही म्हणजे तिला प्रॉब्लेम येत नाही। प्रॉब्लेम? हां, कोकरू कधी तिचा बोळ काढणार नाही, काय नाही काय नाही। आज चांगला जर आपण जर जीव लावला तर भरपूर वजन देते इथे। 2-3 महिन्याचं कुकरू पार 35-40 किलो पर्यंत वजन देते जीव जर लावला तर। तसं पण मेंढी पालकांचं जे उत्पन्न आहे खूप सुंदर, म्हणजे सुंदर ते कायम नफ्यातच राहतात। नफ्यात? तर आता आपण ही जी कोकर आहेत, हे जे मेंढी म्हणजे मेंढी, ही जात कोणती मेंढ्यांची? ही माटगाळ जाते। माटगाळ जाते? कुठून आणली आपण? कर्नाटक मधून आणली। कर्नाटक मधून आणली? म्हणजे आता म्हणजे आणताना किती आणल्या होत्या? थोडे आणले होते, 5-6 आणली होती, एक जोडीदाराने 2 नेली। मग आता त्याच्यावर आम्ही गोपून बिपून एवढंच आपलं धरले, दाईक आपलं ठुतोय कदम। कधी म्हणजे 10 असतात? हा, 10 कदम। तर आता मी पाहिलं आपल्या ज्या गोट आहेत, गोटची क्वालिटी खूप मेंटेन ठेवली आहे सरांनी। तर यांच्यासाठी म्हणजे काय खुराक कोणता देता तुम्ही? मका असते आपली थोडीशी,
शंभर ग्रॅम 150 ग्रॅम लयचे 100 ग्रॅमच्या वर नाही. आणि हा आणि सगळे टायमाला वाळलेला चारा एक टायमाला बुसकट घातले मग आपलं संध्याकाळी आमचे 2-3 याचं कुट्टी करून घालत असतो हिरवेची इलायची घासी काडी गवत हे तुतीची एखादी कवळी हत्ती घासी याची एवढं करतो असतो. मका ज्या वेळेस तुम्ही शेड बांधलं म्हणजे हे एक खट्टी बांधलंय का हळूहळू वाढवले तुम्ही? नाही नाही पहिले सुरुवातीला गाय होते मग त्याच्या आम्ही आता जनावर वाढत चालली म्हणजे 10 फूट 9 फूट 10 फूट होतं ते अपुरे पडायचे शितूड आत जायचं जनावरांना मग मी ते 30 फूट केलं रुंदीला तिकडे वाढवलं इकडे वाढवलं एक एक खांब बाहेर दिला लोकांनी आपला गच आणि त्याच्या पुन्हा ओढून घेतलं मोर तुकडा टाकून आणि कागद आखा दिला टाकून असं केलेली. हे जे लॉट केलेत आपण हे कशानुसार लॉट केलेत? आता कसं होतं आता लावगडच्या टायमाला त्रास होतो मग आता तिच्या जमनापरी मग तिच्या जमनापरी ठेवतो इथं सोजेत इथं सोजेत म्हणजे ते बोकाड सोडायला यायला त्यालाही बरं पडतं. नाही नाही मारामारी करते नाही काय नाही सगळ्या गोष्टी जपावच लागते. आता इकडे तिकडे गेलं तर त्याला मारणार मग ते असं हा प्लॉट पाहिजेच. तर आता मला सांगा सर आता आपला जो फार्म आहे सकाळ ते संध्याकाळ याचं एक रोजचं वेळापत्रक सांगा मला कसं नियोजन जातं दिवसभरात? तर आमचं म्हणजे बघा सकाळी उठले झाड लोट असते थोडीशी साफसफाई करायची रतीप टाकायचा रतीप टाकल्यानंतर आपलं थोडं थोडं बुसकाट घालीत असतो बुसकाट घातल्यानंतर पाणी ठेवायचं माहिती 2-4 तास अगदी रोमत करीत बसते. संध्याकाळी 4 ते 5 दरम्यान आम्ही सगळं वाळला चारा कट करून आणणार आणि कुट्टी करून घालणार त्याच्या दुसऱ्याची सकाळ. आपण कुट्टी मशीन कुट्टी मशीन कट करता हा कुट्टी मशीन. आता यांच्या आता या शेळांना चाऱ्यामध्ये कोणकोणते चारा देता तुम्ही ओल्या चाऱ्यामध्ये? हाय इलायची घास आहे तुम्हाला सांग काडी गवत याचे एक वज आहे त्याच्या 2 कवळ्या तुतीची एखादी कवळी हत्ती घास एवढ्याचा एकदम बरडा करीत असतो प्रत्येक. हा म्हणजे तुतीला कसं आहे काड्या पुढे असते त्याच्यात जरा कॅल्शियम त्या जनावरांना भेटते ना. दुधामध्ये काय वाढ होती? दुधाला वाढ होती आणि काडी गवत होती. दूध वगैरे काढतं का शेळ्यांचं? ज्याला खपत नाही त्याचं काढतो. ज्याचं खपत नाही म्हणजे काढायला जर नाही खपलं तर काढावंच लागते. तर आपल्या फार्म मेन विक्री कसली होती म्हणजे आता कर्ड तुम्ही म्हणजे कर्ड तयार करून विकता का बोकड विकता? आता कर्ड पण देत असतो पाळायला वर्नर कुठं काय हे माटगालचं कुठ बालिंग वक्र कॉकरे पाळायला जातात आपली पण आता सध्या कसं आहे थोडस आता जाऊ होतीन तवा माल देतो असतो मी पण आता सध्या नाही आता सध्या कमी. आता मी पण म्हणजे एकदम तंदुरुस्त शेळ आहे चांगलं आहे. तुम्ही दुसरं म्हणजे काही वेगळं केलंय का शेळ्यांसाठी? नाही नाही काय नाही वेगळं नाही काय नाही असते थोडस आपल्याला ब्रॉटन ब्रिटन पाजीत असतो कधी मधी रतीबातून देत असतो. हा तर आता याच्यामध्ये मार्केटिंगला कधी प्रॉब्लेम आलाय का तुम्हाला? अहो मालच पुरत नाही तर मार्केटिंगला काय तोटा यायची गरज उलट माल नाही आपल्याकडे गिराय कर रोजची तर कितीतरी फोन येतात मला 2 तरी द्या आणि 1 तरी द्या पण मालच नाही आता सध्या तर द्यायचं काय असं आहे ना. नाहीतर भरपूर गिराय भरपूर आहे बरं ईदीच्या टायमाला सुद्धा आपल्याकडे फार मुंबई पासून लोक येतात माल असला तर भरपूर खपतोय काय अडचण येत नाही. आता जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती सुरुवातीला तुम्ही इकडे प्लांट व्हिजिट दिला होता का? नाही नाही काहीच नाही केलेलं आपण कसं एक जोडीदार आहे त्याला की आपलं शिक्षण नाही थोडक्यात म्हणजे आपण काही शाळा बिळा काही शिकले माणूस नाही मग आपल्या जोडीदाराबरोबर वाटतो गेला तिकडे म्हणून आम्ही गेलो काय आणि त्यांनी 50,000 घेतली तर आपल्याकडे 30,000 होतं म्हणलं याच्यात चला आपल्याला 2-4 घ्यायच्या म्हणून 4 पाठी आणि 1 बोकड आणला त्याच्याव चालू केले आणि आज तुम्ही एवढं सगळं डेव्हलप डेव्हलप केलं याच्या. आता याची विक्री कुठं करता म्हणजे लोकलला करता का? नाही बाजार बिजार मी कधी जात नाही इथं घरीच डायरेक्ट जाग्यावर येतं की नाही किंचित बाय एखादं बा जाणवर कधी तरी बा आज गायले बा ते न दुरुस्त आहे आपले ज्यांनी काय बा ते नीट नाही होत मग त्याला प्रयत्न करता येईल तर भरपूर करतो मी पण नाहीच बा सावरलं
तर मग आपलं या पर्यायाला सांगायचं बघ एक घरी आपल्या या काही घेऊन जा एवढंच पुरतं, बाकी त्याला परत मी काय याचा माल देत नाही असं आहे. या पर्याय आपल्याकडे दुसरा ये म्हणजे बा पाळायला जाणार किंवा ईदीचा माल खापावणार, इतर काय मला मी देत नाही. पाऊस तुमचा किती येऊ द्या, शेळी याच्या खाली उतरतच नाही उतरत हो याच्यावर बसणार. पार तुम्ही इकडे तुमचं काही असू द्या, उन्हाळा सुद्धा जात नाही, हीच येऊच बसते येळ्याच्या मळ्यात शिवाय निवंत बसणार. सुक्या चाऱ्यामध्ये काय काय आपल्याकडे भुसकटच असत फक्त कोण हरभरा भुसकट तुरीच एवढं दोन म्हणजे जास्त कोणता चारा देता हिरवा कोवला हिरवा संध्याकाळी पोट भर घालीत असतो वाळलीला थोडा असतो वाळलीला थोडा ओला चारा जास्त असतो वाळला जास्त. तर मला सांगा आता आपल्याकडे संपूर्ण क्षेत्र किती आहे यांच्या करता आम्ही एकरभर क्षेत्र ठेवलेले चार पाच किलो घास हे सात आठ दहा हजार हत्ती घासाचे आहेत एक दोन चार पंड आपलं काडी गवत हत्ती गवत आहे दोन चार पंड असं एवढ्याच अगदी पद्धतशीर चालते सगळ्या आपल्या दोन दोन कावळ्या टाकल्या का असं भागलं त्यांचं काय अडचण येत नाही. सर मला सांगा तर आजकाल पाहिलं तर म्हणजे आता शेतीमालाला फार भाव नाही कचरा झालाय अक्षरशः नाही ना कचरा. तर तुम्ही ह्या म्हणजे व्यवसाय तरुणांना एक संदेश काय द्याल का ह्या व्यवसाय कसा आहे याच्यामध्ये बरं का तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे जर करणारा माणूस जर असेल तर याच्यात चांगलाच नफा आहे काय बा हे काय धंदा असा काय हे नाही पण कसं आले का करणारा माणूस पाहिजे करणार हो तग मेहनत तग धरेल एका रोजचं उत्पन्न नाही मेनली आता काय लगायचा लागतो बाबा 15 दिवसाला पैसे तसं हे 15 दिवसाला पैसे नाही याच्यात दम काढा आज नाही खपलं ते उद्या खापणारच आहे बरोबर त्याचे पैसे तेवढे वाढाव होणार आहे 4 महिने वाढाव गेले तर 4 महिन्याचे पैसे तुम्हाला वाढावच भेटणार आहे हे असा धंदा आहे. आता आपल्या फार म्हणजे किती वेत किती घेता तुम्ही शेळीची इथं बघा शेळी कमीत कमी 10-12 इथे देते 12 इथे तर हा मोकर देते आणि एक वर्षातून किती वेत घेत एक वर्ष 2 वर्षातून 3 येत 3 येत म्हणजे 18 महिन्याला 2 वेत होतात आपली हो आणि याचं नियोजन आता तुम्ही दोघच पाहता हा दोघच आता म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचा गडी वगैरे ठेवलेला नाहीये नाही म्हणजे आता एक सांगा म्हणजे एक तरी वर्षाकाठी याचा संपूर्ण खर्च जाता आपल्याला किती उत्पन्न भेटतं पण आता एवढं 5-25 शेड्या माझ्या 30 शेड्या राहतात आणि बकरं आहेत थोडीशी मग 40 एक मादी जरी असली तरी मला बघा परमिंत 40 करोड होऊ द्या तर या महिन्या 2 महिन्यांनी जरी वपलं तरी 5 कार्डाला किंमत भरपूर आहे 8-9 हजार रुपयाला जरी करडू झालं 2-3 महिन्यात तरी एवढा नफा राहतोच आपल्याला 40 पिल्लांचा 4 लाख रुपयाला मरण नाही बाकीची परत पुन्हा वाटत चालूच आहे त्याच्यात आपलं मेंटेनन्स चालूच राहते ते काय बोलते का आता काय आज येल्या काय परत पुन्हा आणखी 2 महिन्यांनी परत येत्यात म्हणजे चालूच राहते ते काय बाबा एकदा हे झाले पुन्हा नाही असं काय नाही. आता म्हणजे शेळ्यांचं म्हणजे आजार कोणते येतात प्रमुख शेळ्यांमध्ये आणि त्याच्या उपाय आजार म्हणजे काय फक्त बाबा पीपीआर आपण कुठे घेऊन येत नाही तेव्हा ते अंत इशारे याची काय गरज नाही पण पीपीआर हा 2 वर्षातून एकदा केला पाहिजे लसीकरण हा लसीकरण. आता लसीकरण म्हणजे तुम्ही आता महिन्याला म्हणजे वगैरे लसीकरण करत नाही महिन्याला काय गरज आहे ते कसं जनताचं औषध असं 3 महिन्याच्या आतमध्ये परत द्यायचे 2 महिने झाले 3 महिन्यात 9 महिन्यात देऊन टाकायचं निर्जंतुकीकरण म्हणजे कसं होतं जनावर खाते पिते बाकी काय नाही तेव्हा ते जनताचं औषध हे 3 महिन्यांनी देत असतो बाकीचं काय नाही आणि 2 वर्षांनी पीपीआर केला म्हणजे जसं आपण म्हणतो काय बाबा खुरखुत ह्या पद्धतीचं असतं ते तोंड बिंड सडणे जनावरांचे ताप राहणे गुळकांडणे मावा पिवाळी नाही काय होत मग याला काय नाही ते तवाच जातो.
पण हे आजार खराब असतो. पाणी कोणतं देत यांना प्यायला? पाणी विहिरीच ते ना, विहिरीच विहिरीचं पाणी शुद्ध पाणी एकदम देतो तुम्ही पिण्यासाठी? शुद्ध. आता आपण एक दावणी बद्दल एक माहिती सांगायची. दावणी तर मेन पाहिजेच ना, तसं का खाऊ शकत नाही. मग तर चारा चारने खाणार, बाराने एष्ट घालवणार, गव्हाणी नसल्यावर असंही ना. मग लुस्कान आपली तर सगळं गव्हाणी आणि कुट्टी करूनच घातली पाहिजे. तुम्ही तशी कवळी आणून टाका, त्याच्यातल्या दोन इकडे वाढणार, दोन तिकडे वाढणार, नाश करणार. आमचं आज आहे जरी लाईट नसली तर आम्ही लाईट आल्याशिवाय कुट्टीच करून घालणार, तसं काडी घालणार नाही. असं नेहमी जे एकदम बारीक करून घातलं ते खातात, पार पार खातात, काही राहत नाही. आणि सांडलं गंड होत नाही, काय नाही, जाग्या सगळे अगदी व्यवस्थित खाते. आता शेळी पालनात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे उत्पन्न भेटतं आपल्याला ते करडाकडून भेटतं. ते करडाचं करडं खूप मेंटेन ठेवलं, त्यांचं जे वजन तंदुरुस्त ठेवले, ते करडाचं वजन चांगलं राहण्यासाठी काय करता तुम्ही? त्याला बघा, थोडस खर्च असतोय, थोडस करडाला जपावंच लागते. बारीक पण मेन शेळ्याला जपलं पाहिजे तेव्हा करडाला दूध भेटणार असे. आणि जो दोन महिना जर करडू चांगलं दूध पिलं तर तीन महिन्यापर्यंत 25 किलो पर्यंत वजन देऊ शकतं. 25 किलो 3 महिन्यात? हो, असं त्याचं हे. आणि मग तिथून मुरगा त्याला उशीर पेंट रतीबा असा थोडासा जर दिला तर आणखीला लागते, त्याला काय अडचण येत नाही. खायला लागलं का त्याला जनताचं औषध देणे आणि रतीब चारणे, थोडासा पेंट फेंट पुढं काय. आता हे आपण हे केलं यासाठी काही सबसिडी आहे का? नाही नाही, आपण पुढे बँकेत नाही गेलो, काय नाही काय नाही, घरच्या घरीच आपण डेव्हलप केलं. हा, 30,000 भांडवलावर आपण तयार केलेली गंमत ही. आता तुम्हाला म्हणजे आता कसं असतं, अर्ध बंदिस्त पण शेळी पालन असतं? हा, काही लोक करतात बा अर्ध पण आम्ही काय सोडायचं जागाच नाही तर सोडतो कुठं, आपलं बरे जागच्या जागी जागच्या जागे. आता तसं बघायला गेलं तर याचा दिवसाचा खर्च किती येतो फार्मसाठी आपल्या? काय दिवसाचा खर्च बघा, तसं जर बघितलं तर वर्षाचा जर खताचा हिशोब जर केला, जे आपलं डाय नेल्यावर खत सगळं बाहेर पडणार आणि हे जाग्यावर पडते, तसं जर बघितलं तर खताच्या तुलनेमध्ये आपल्याला अख्खा वाळलेला चारा भेटतोय. काय म्हणजे आज ट्रॉली काय आहे ना, 5,000 रुपये ट्रॉली आहे, 5-5,500 रुपये ट्रॉली आहे, डम्पिंग ट्रॉली लेंडीची. मग तुम्ही सांगा आमचं वर्षाला कमीत कमी 22-23 टोले भरायचे. 22-23 टोले हो, 25 टोले पर्यंत जाते काय भरले. मग 25 टोलेचे पैसे किती झाले आम्ही काय तेवढं बस काटायला घालतो आहे का? नाहीच घालू शकत ना. मग असं तर आता ही जी ताडपत्री लावली आपण वगैरे, ही किती वर्ष झाली ही ताडपत्री लावलेला? या ताडपत्री 14 वर्ष. 14? ते खराब नाही झाले अजून? नाही नाही, अजून तर टिपका भर नाही कुठं. म्हणजे आता ह्याच्यात अजून काय तुमचं प्लॅनिंग आहे का ज्याने आपल्याला डेव्हलप करायचं का अजून काय ह्याच्यात? नाही आता ह्याच्यात नाही डेव्हलप. आता मी काय केलेलं आहे की असं फळीवरला गोठ तयार करतो. चालू आहे काम? चालू झालं आहे. उरकत उरकत हो, 40 फुटाचा गोठा केलेला आहे, 30x40 शेडंग करता. म्हणजे अशी लांबी 30 फूट आणि रुंदी 30 फूट आहे आणि लांबी 40 फूट आहे. एक भुसा काटाला गोडवण तयार केले असं केलेले. आता म्हणजे इथं तुम्ही आता हे जे शेळ आहेत त्यांना क्रॉस करण्यासाठी ब्रीडर ठेवलेत का? हा, ब्रीडर ज्याचा त्याला ब्रीडर असतो आपल्याकडे. तुम्ही ब्रीडिंग व काम करता का म्हणजे क्रॉसिंग साठी? नाही नाही, म्हणजे ज्या त्या जातीचा ब्रीडर त्या त्या शेळीला. हा, आता किती कोटाचा? कोटाला, सानेलचा सानेलला, जमुनापारीच्या जमुनापारीला. म्हणजे असं सगळेच 2-4 ब्रीडर आपल्या काय असेल, एखाद्या वेळा 2-4 शेळ आहेत. मग जरी नसला तर जोडीदार पुन्हा आपण आणतो. बरोबर, दोन. तर आता किती ब्रीडर आहेत आपल्या फार्म वगैरे? आता 2-4 ब्रीडर आपलं आहेत. सुजेतचा आहे, जमुनापारीचा आहे, सानेलचा आहे. आपल्याकडे मोठाने ओपले पण आता बारकाले मी तयार केले पुन्हा. असे म्हणजे आपल्याकडे मुख्य जाती कोणत्या आहे ज्यांना आपण जास्त हे देता? जमुनापारी आणि सानेल. सानेल सुजेत या 2-3 जाती क्वालिटी वाईज आहेत आपल्याकडे. ह्याच जाती काय म्हणजे खासियत काय ह्या जातींची? यांचं कसं आहे की बा नरबीर चांगले बनले जातात आणि पैसे पण चांगले होते. वजन चांगलं होतं आणि पैसे पण होतात, नराचे चांगले होतात. हो,
ज्यांना परिचय शिता असेल ते तुम्हाला सांगतो काही भावाने पिल्लू नेणार माणूस हो दोन चार महिन्याचं पिल्लू पर 1000 रुपयांनी देतो मी काय वाटलं दूध किती देते शेळी शेळीला भरपूर दूध असते लिटर 1.5 लिटर दूध देतीच पण दोन पिल्ल असल्यानंतर दूध आपण दूध काढव त्यांनी काय कर हा आमचं कसं शीड कार्डाचं भागून उरण ते आम्ही काढत असतो पण तसं काय दूध आम्ही काढत नाही आम्हाला गरीबात 3 लिटर लागत आपलं इथं नाही खपलं त्याचं काढायचं तिचं काढायचं 2-4 इंच कार्ड भागलं आमचं काय असं शेळ कुठून आणता आपण आम्ही तेच नाही आपण पहिले आणले त्याच्यावर सगळे म्हणजे घरी ज्या पहिल्या शेळ आणल्या होत्या त्यापासूनच आजपर्यंत त्यापासून तुम्ही विकतच नाही हेच रिसायकलिंग चालू आहे आपलं पहिलं मोठी शेळी गेली तिच्या जाग्यावर पाट ठेवायची असं पहिल्यापासून आपलं नियम आहे त्याच्यामुळे शेळीची पाट आहे मग एखाद्याने शेळी माझी शेळी द्यायची पण तिची पाट नाही देणार पाट नाही द्यायची।